नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण चिकू ज्यूस ची रेसिपी बघणार आहोत। तसं तर चिकू ज्यूस बनवायला अगदी सोपं असतं, पण जेव्हा आपण घरी चिकूचा ज्यूस बनवतो तेव्हा ते मार्केटमध्ये मिळतं तसं होत नाही। चिकूचा ज्यूस पितांनी आपले होठ एकमेकाला चिटकले जातात किंवा आपल्याला ते चिकट चिकट लागतं। त्यातलं पांढरा जो थर असतो ते आपल्या होठांना लागतो। चिकू फळामध्ये एक चिकट द्रव असल्यासारखं असतं आणि तेच ज्यूस मध्ये पितांनी आपल्या होठांना लागतं किंवा पितांनी तोंड चिकट झाल्यासारखं वाटतं। तसं होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं, अगदी परफेक्ट ज्यूस सेंटर सारखं ज्यूस कसं बनवायचं ते मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा। चिकूचे ज्यूस बनवण्यासाठी इथे मी 6 चिकू घेतलेले आहेत। ही चिकू मी आधी एका पाण्याने धुवून घेतले आहे आणि चिकूचं ज्यूस चिकट होऊ नये त्यासाठी इथे एक खास टिप सांगत आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि चिकू भिजेल एवढ्या पाण्यामध्ये चिकू आपण भिजत ठेवायचे आहेत। यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे। मिठाने चिकू मध्ये जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये चिकू आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत घालायचे आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अर्धा तास चिकू त्यामध्ये भिजत घाला। मी इथे अर्धा तास चिकू याच पाण्यामध्ये असेच ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्यूस बनवायला घ्यायचा आहे। अर्धा तास झाला आहे, तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला पाणी चेंज झालेलं दिसत आहे। चिकूला माती होती असंच नाही तर या पाण्यामध्ये चिकूच्या वरच्या भागाचा चिकटपणा तसंच वरच्या भागाचा कचरा वगैरे सगळा निघून गेला आहे। आता इथे मी ते पाणी काढून टाकलं आहे आणि चिकू पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने धुवून घेतले आहे। आता दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला चिकूचा आतील गर काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तुम्हाला इथे एक चिकू फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता ह्या चिकू मध्ये असा पांढरा भाग दिसतोय, हा पांढरा भाग हाताने काढून घ्यायचा, कारण याच पांढऱ्या भागामध्ये चिकटपणा असतो आणि त्यामुळे चिकूचं ज्यूस चिकट लागतं। त्यामुळे सुरीच्या साह्याने मी हा पांढरा भाग वेगळा करत आहे आणि आतील गर बाउल मध्ये काढून घेत आहे। अशाच प्रकारे सगळ्या चिकूचा आपल्याला आतील गर काढून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, चिकूचा गर काढताना त्यामधील वरचा पांढरा भाग वेगळा करायचा आणि नंतरच गर घ्यायचा, म्हणजे ज्यूस चिकट होणार नाही। इथे मी सगळ्या चिकूचा आतील गर काढून घेतला आहे। हवं तर तुम्ही त्याला स्लाइस म्हणू शकता। आता एका मिक्सरच्या जार मध्ये हा चिकूचा गर आपण टाकत आहोत। मी इथे फ्रेश आणि हेल्दी ज्यूस बनवत आहे, त्यामुळे साखरेऐवजी खडी साखर मी इथे थोडीशी क्रश करून घेतली आहे। तुम्ही हवं तर साखर वापरू शकता किंवा मध वापरू शकता किंवा तुम्ही इथे गुळ वापरला तरी चालेल। इथे मी पाण्यात भिजवलेले 4-5 काजू, 4-5 बदाम आणि 3-4 खजूर यामध्ये टाकत आहे। ह्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवल्या होत्या। पाण्यात भिजवल्या की ज्यूस मध्ये त्याची मस्त पेस्ट होते, किंवा तुम्ही न भिजवताही टाकू शकता। यामध्ये आता थोडस पाणी टाकूया। ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही ते स्किप पण करू शकता। आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। जर तुम्हाला असं वाटत असेल की मिक्सर मध्ये ज्यूस निघायला थोडा वेळ लागतोय तर तुम्ही त्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता, त्यामुळे ज्यूस व्यवस्थित निघेल। तुम्ही इथे पाहू शकता आपलं ज्यूस तयार आहे। एकदम मस्त आणि परफेक्ट असं ज्यूस तयार झालं आहे। आता आपण लगेच हे सर्व्ह करायला घेऊया। त्यासाठी मी 2 ग्लास मध्ये आईस क्यूब टाकत आहे आणि त्यावर आपण शरीराला थंड आणि रिफ्रेश करणारं चिकूचं हेल्दी ज्यूस टाकत आहोत। तुम्ही पाहू शकता इथे मस्त पैकी चिकूचं ज्यूस तयार झालं आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना दूध मुळीच आवडत नसतं, कुठल्याही पदार्थामध्ये त्यांना दूध नको असतं, त्यांच्यासाठी चिकू मिल्क शेक ऐवजी चिकूचं हे ज्यूस बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला हे ज्यूस कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा। नादीप्स किचन वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।